शिवसंवाद यात्रा पार पडली. यावेळेस आमदार सुहास कांदेंचाही मेळावा होता. आमदार सुहास कांदे यांनीही यावेळेस मेळावा घेतला आणि मेळावा घेत त्यांनीही शक्ती प्रदर्शन केलं. आमदार सुहास कांदेंच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा पार पडली, तर त्याचवेळी दुसऱ्या ठिकाणी आमदार सुहास कांदे यांनीही मेळावा घेत शक्ती प्रदर्शन केलं. मुंबई, रायगड, कोकणात तर आपण बघितलं असेल, एक नाही दोन नाही तीन वादळ येऊन गेली. कोविडचा काळ किती भयानक होता हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तरी देखील त्यांनी कुठेही राजकारण केलं नाही, कुठेही फोडाफोडीचं राजकारण केलं नाही. ते शकलो असतो, करू शकलो असतो आपण सगळं. विरोधी पक्षाला नोटिसा पाठवू शकलो असतो, पोलिसांच्या मागे लावू शकलो असतो, आपल्या आमदार खासदारावर लक्ष देऊन असतो, पण हे सगळं केलं नाही. विश्वास ठेवला, प्रेम दिलं आणि आपण काम करत राहिलो, ही आमची चूक झाली आणि ती आम्ही चूक मान्य करतो. पण ही चूक कधी सुधारणार पण नाही आम्ही, कारण आम्हाला अभिमान ह्याच गोष्टीचा आहे की आम्ही राजकारण नाही समाजकारण केलं, समाजसेवा केली. हेच त्यांनी पूर्वी केलं असतं तर हे दिवस आले नसते. आमचे हेच आमचं म्हणणं होतं की मी विधानसभेच्या भाषणातही हेच बोललो की ठीक आहे, साहेबांची तब्येत खराब होती, पण आपण तरुण होतात, 30 वर्षाचे तरुण होतात. जर आपण राज्यभर अशा पद्धतीचा दौरा केला असता तर आज ही वेळ आली नसती. आज आमच्या उद्धव साहेबांना शाखेवर जावं लागतंय, ही सगळ्यात वाईट परिस्थिती आहे. आज त्यांना बिना मास्कचं जावं लागतंय, ही वाईट परिस्थिती आहे. मला तरी असं वाटतं की हेच जर मागच्या काळात केलं असतं तर जी आमची शिवसेना मजबूत आहे ती शिवसेना अजून मजबूत राहिली असती. आपल्या वयाला जेवढी वर्ष झाली तेवढी वर्ष यांनी शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे. जे लोक यांच्या स्टेटमेंट काढतात त्यांच्या एवढी त्यांची सिनियरिटी आहे. आणि अनेक वेळेला जेलमध्ये जाऊन आलेले आहेत शिवसेनेसाठी, अनेक आंदोलनं केलेली आहेत. आणि यांच्या रक्तामध्ये जर शिवसेना नाही असं म्हटलं जात असेल तर तो सर्वसामान्य शिवसैनिकाचा अपमान आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकाचा अपमान आहे, ज्यांनी आपलं आयुष्य शिवसेनेसाठी वेचलं आणि ज्यांनी शिवसेना उभी केली. उभी एका नेत्यामुळे झाली, वस्तुस्थिती आहे, पण नेत्यांनी हाक दिली, त्याला असंख्य शिवसैनिक महाराष्ट्रातले उभे राहिले.